नमस्कार, मराठी डीजी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी मराठी डीजी न्यूज चॅनल जर आपण यूट्यूब वरती पाहत असाल तर सबस्क्राइब करा आणि फेसबुक वरती पाहत असाल तर फॉलो आणि शेअर करा। ते म्हणतात ना, शून्यालाही देता येते किंमत, शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्यासाठी कोणीतरी शून्यापुढे येऊन उभे राहण्याची करावी लागते हिंमत। सहकाराच्या अमृतधारा बळीताऱ्यानेही घरोघरा। बळीतारा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित रांजणेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आमचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच सर्व नागरिक यांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बळीतारा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित रांजणीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, मॅनेजर तसेच सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग। सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक लागली आहे। प्रस्थापिताविरुद्ध सर्वसामान्य दूध उत्पादक हा सध्या पेटून उठला आहे। विद्यमान संचालक मंडळाने गेली 30 वर्षे कारभार केलेला आहे। जवळपास 50 कोटी रुपये ठेव बँकेत असणारा जिल्हा दूध संघ सध्या मोठ्या कर्जात बुडाला आहे असे दिसते। सोलापूर जिल्हा दूध संघाचे पूर्वी 3 लाख लिटरपेक्षा जास्त दूध संकलन होत होते, ते आता 25 ते 30 हजार लिटर झालेले आहे। यावरून हे स्पष्ट दिसत आहे की जिल्हा दूध संघाचा कारभार कोणत्या दिशेने चालला आहे। याच नेते मंडळींनी आपली पिलावळ पुढे करून दूध संघ स्वतःच्याच ताब्यात ठेवण्याचा चंग बांधलेला आहे। हा त्यांचा डाव सर्वसाधारण दूध घालणाऱ्या सभासदांच्या लक्षात आलेला आहे। यामधील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा दूध संघाच्या पंढरपूर येथे 7 एकर, शेटफळ तालुका मोहळ येथे 5 एकर, टेंभुर्णी तालुका माढा येथे 8 ते 10 एकर, बार्शी नवी मुंबई येथे स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत। मंगळवेढा व इतर तालुक्यात स्वतंत्र चिलिंग सेंटर आहेत। बार्शी येथे गोळीपेंडीचा प्रकल्प आहे। अशी जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची स्थावर मालमत्ता जिल्हा दूध संघाची आहे। नवीन संचालक मंडळ आपल्या ऐकण्यातील आल्यानंतर या सर्व मालमत्ताची विल्हेवाट लावण्याचा या मंडळींचा प्रयत्न राहणार आहे। तसेच या नेते मंडळींनी स्वतःच्या तालुक्यातील तालुका सहकारी दूध संघ स्थापन केलेले आहे। ते तालुका संघ मोठे करण्यासाठी या जिल्हा दूध संघाचा बळी घेतला जाणार आहे। हे सभासदांनी लक्षात ठेवून येणाऱ्या निवडणुकीत यांना हद्दपार केले तरच जिल्हा दूध संघ वाचणार आहे। त्यासाठी सुजाण सभासदांनी याचा विचार करूनच मतदान करावे।